एका व्हायरस पुढे विज्ञानही झाले. किड्या मुंग्यांसारखी माणसांची अवस्था झाली आणि प्राण्यांसारखी माणसंही बनली. अख्ख्या निसर्गाला मुठीत लॉक करू बघणाऱ्या माणसांनाच लॉकडाऊन व्हायची वेळ आली हे नैसर्गिक की मानवनिर्मित माहीत नाही, पण परिणाम मात्र सारे जगाला भोगावे लागले. हो बरोबर ओळखतो, मी त्याच कोविड-19 बद्दल बोलते, त्याच कोरोना व्हायरस बद्दल बोलते ज्याचा संसर्ग आज लाखो लोकांना झालेला आहे, ज्याच्यामुळे आज लाखो लोकांचा बळी गेलेला आहे. अमेरिका, इटली, स्पेन, जर्मनी यांसारख्या प्रगत राष्ट्रांनीही ज्याच्यापुढे गुडघे टेकले त्या कोविड-19 आज आपला भारत देश लढा देत आहे. म्हणूनच मित्रांनो, भारताची स्थिती ही अमेरिका, इटली, चीन सारखी होऊ नये यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व केंद्र शासनाने 21 दिवसांची लॉकडाऊन जाहीर केली आणि आजची परिस्थिती पाहता हेच लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत पुढे वाढवण्यात आले. साहजिकच माझ्या करोडो देशबांधवांना हा निर्णय आवडलेला नसेल, पण इलाज नाही मित्रांनो. ज्या कोविड-19 आज लाखो लोकांचा बळी घेतलेला आहे त्याच्यावरती आजही प्रभावी औषध नाही की प्रभावी लस नाही, त्याच्यावरती एकच उपाय आहे, तो म्हणजे प्रतिबंध, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. हो, सोशल डिस्टन्सिंग करणं खूप गरजेचं होतं, म्हणून हे लॉकडाऊन गरजेचंच होतं. म्हणूनच आपण हे लॉकडाऊनचं पालन केलं पाहिजे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे, मास्कचा वापर करायला हवा, सॅनिटायझरचा वापर करायला हवा, दुकानांमधील मंडईतील अनावश्यक गर्दी टाळायला हवी. त्यासाठी महापालिकेने अनेक ठिकाणी ऑनलाईन ॲप चालू केलेले आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला घरपोच भाजी मिळू शकते. अशा ॲपचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त लोकांशी येणारे संपर्क टाळायला हवे. परंतु बरेच लोक आज पाय मोकळे